नमस्कार मित्रांनो स्वागत हो। आहे तुमचं आपले चॅनल ऑल वरती तर मित्रांनो आजच्या भागात आपण असंच महत्त्वाचं एक आरोग्य भागाबद्दल अपडेट बघणार आहोत तर रेग्युलरली जे काही माहिती आपल्यापर्यंत येत आहे मित्रांनो तो माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपला एक सकस प्रयत्न आहे जेणेकरून ज्यांच्या अपेक्षा या भरतीवर डिपेंड आहे किंवा ज्यांना जे या भरतीशी रिलेटेड खूप जास्त इमोशनल आहेत त्यांच्यासाठी अपडेट आपण देत असतो जे की आपल्या हाती लागलेलं असतं आणि तेवढाच आनंद त्यांना मिळत असतो मित्रांनो तर तुम्ही आता असाल रोजचे अपडेट रोजचे अपडेट पण मित्रांनो ज्यांना ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांना क्युरियासिटी असते की नेमकं काय का चालू आहे किंवा परीक्षेबद्दल काय चालू आहे कुठे बोलणं आहे की नाही किंवा परीक्षेबद्दल ते विसरले तर नाही तर अशाच बऱ्याचशा काही गोष्टी आहे मित्रांनो त्यासाठी आपण जे काही अपडेट आपल्याला मिळत असतं ते तुमच्यापर्यंत पोहोचत असतं असंच एक अपडेट आहे मित्रांनो की जी आरोग्यमंत्री आहे राजेश टोपे यांची जी लाईव्ह पत्रकार परिषद झालेली आहे त्यामध्ये त्यांनी भरतीबद्दल ते प्रत्येक ठिकाणी बोलत आहे मित्रांनो आता देखील थोडं यामध्ये देखील त्यांनी भरतीबद्दल काय सांगितलेलं आहे ते देखील आपण बघणार आहोत आणि त्यामध्ये ते, ते काय म्हणाले याचं देखील आपण बघणार आहोत आणि बरेचसे प्रश्न जे मुलांच्या मनामध्ये आहे मित्रांनो जसे की भरती परमनंट आहे की टेम्परवारी आहे कारण टेम्परवरी ही बऱ्याच ठिकाणी जो आहे तो या ठिकाणी किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसवर उल्लेख होत आहे पण नेमका काय प्रकार आहे मग ही सतरा पदांची भरती कोणती काय हे सर्व जे प्रश्नांचे तुमचे उत्तर आहे हे आपण तुमच्यापर्यंत देणारच आहोत तरी सर्वात पहिले मी तुम्हाला ते त्या पत्रकार परिषदेमध्ये काय म्हटले ते ऐकवतो आणि त्यामध्ये जे आहे ते काय मुद्दे होते ते देखील आपण पाहणार आहोत चला तर तुम्ही सर्वात पहिले हा व्हिडिओ बघा नंतर आपण बोलूया सगळ्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा खास करून डॉक्टर्सच्या संदर्भात आम्ही आता जवळजवळ दोन हजार पीजीचे स्टुडंट दिल्या दिल्या आम्ही त्यांचं पूर्ण डिप्लॉयमेंट त्यांचं सगळ्यांचं कोविडच्या कार्यासाठी करणार आहोत हा पण एक निर्णय आम्ही या ठिकाणी म्हणजे बऱ्याच ठिकाणी व्हेंटिलेटर आहेत तर डॉक्टर्स नाहीत अशी जी काही म्हणण्याची व्यवस्था होती किंवा परिस्थिती होती तर त्याच्यावर हाही विषय आम्ही त्या ठिकाणी त्यामुळे एक आहे की राज्य शासनाची जी भरती आहे ती प्रक्रिया सुद्धा जोरात आहे आम्ही लवकरच करतो कलेक्टर आणि डेप्युटी डायरेक्टर हेल्थ तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल त्यावरून था। तुम्हाला एक अंदाज आलेला असेल की जे आपल्या आरोग्य विभागाची पदं रिकाम्या आहेत ती भरण्याची किती गरज आहे आणि किती अत्यावश्यक था। पद ते पदं आहेत याबद्दल देखील तुम्हाला एक अंदाज आलेला असेल त्यामुळे तुमची पदभरती ही लवकरात लवकर त्यांना करावीच लागणार आहे आणि ते करतीलच हे देखील त्यांनी यामध्ये सांगितलेलं आहे बोलता बोलता देखील ते बोललेले आहेत की जे भरतीचं काम आहे मित्रांनो या ठिकाणी त्यांनी सतरा हजार वगैरे असा उल्लेख केलेला नाही पण ते सरकारचे भरतीचं जर काम आहे ते अतिशय जोरात चालू आहे असं देखील त्यांनी आपल्याला एक इशारा दिलेला आहे म्हणजे तुम्हाला टेन्शन घेण्याचं काम नाही मित्रांनो येत्या एक दीड आठवड्यामध्ये तुम्हाला आनंदाची बातमी मिळणारच आहे आणि ही जी भरती आहे मित्रांनो तसं बोलताना ते बोलले असेल की एक आठवड्यामध्ये आपण लावू पण ते प्रोसेस जी होती ती आपल्याला अगोदरच माहीत होतं एक आठवड्यामध्ये शक्य नाही त्यामुळे आपण दोन आठवड्यासाठी सांगितलेलं होतं पण जे याला थोडा वेळ लागत आहे कारण प्रोसेस फार मोठी आहे मित्रांनो सतरा हजार पदं फक्त भरायची आहेत तेरा ते चौदा लाख फॉर्ममधून हे तितकं सोपं नाही आणि कुठणावरही अन्याय होणार नाही अशा काही सर्व गोष्टींचा निकष लावून जे आहे ते हे पद त्यांना या ठिकाणी भरायचे आहे त्यामध्येच त्यांनी सांगितलेलं की जे दोन हजार पी जीचे स्टुडंट आहे जे आत्ता परीक्षा देत आहे म्हणजे फायनल इयरची परीक्षा ते दे देणार आहेत ज्यांची परीक्षा झाल्या झाल्या त्यांची परीक्षा झाल्या झाल्या त्यांना जे आहे ते मित्रांनो कोविड केअरसाठी जे आहे ते कामाला लावण्याची देखील म्हणजे त्यांना प्रत्येकाला त्यामध्ये काम करावंच लागेल आता ते परत त्यांची भरती असेल किंवा त्यांना टेम्परवरी असेल हे आपण या ठिकाणी सांगू नाही शकत पण त्यांना त्या ठिकाणी काम करावंच लागेल म्हणजे इतकी अवघड परिस्थिती जे आहे ते आलेली आहे ज्या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की कोविड सेंटरमध्ये बरेचसे जे गैरप्रकार घडत आहेत त्यामुळे कोणाचा हो मृत्यू होतो किंवा आरोग्य विभागाचं जे आहे ते बरेचसे कमतरता या ठिकाणी बसत आहे त्यासाठी त्यांना जी आहे ती भरती लवकरात लवकर करणं गरजेचंच आहे मित्रांनो राहिला विषय आता बऱ्याचशा ठिकाणी असं देखील मला ऐकायला मिळतं की टेम्परारी भरती किंवा जी आहे ती कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरती तर मित्रांनो हे जे सतरा पदांसाठी तुम्ही फॉर्म भरलेले आहेत हे फक्त आणि फक्त सरळ सेवेमधूनच होणार आहे म्हणजे त्यांची जी भरती असणार आहे ती परमनंट भरती असणार आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायचं काम नाही आणि उर्वरित जे प टेम्परारी किंवा कॉन्ट्रॅक्ट बेस आपण म्हणतो हे जे पदं आहे यांचा भाग वेगळा आहे जे एन एच एममध्ये ऑलरेडीचं प कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरती चालू आहे तुम्हाला माहीतच आहे तर ही, ही जी भरती येण्याच्यामोर कॉन्ट्रॅक्ट बेसवर चालू आहे ही भरती वेगळी आहे आणि ही भरती सुरूच राहणार आहे किंवा ते पदं कॉन्ट्रॅक्ट बेसवर घेणार आहे हे देखील आपल्याला माहीत आहेत तर हे कॉन्ट्रॅक्ट बेसचे पदं वेगळे आहे आणि जे आपण सतरा हजार फॉर्म भरलेले आहेत यांची सरळ सेवेतून म्हणजे परमनंट भरती होणार आहे हा विषय वेगळा आहे त्यामुळे फक्त तुम्ही जर सतरा हजारचा विचार करत असाल तर तुमची परमनंट नियुक्ती त्या ठिकाणी होणार आहे हे तुम्ही डोक्यात ठेवायचं आहे बस या व्हिडिओमध्ये आपल्याला एवढंच सांगायचं होतं मित्रांनो जे काही तुमचा अजून काही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता त्याचं देखील निरसन केलं जाईल आणि आनंदाची बातमी आहे तुमचं काम ऑलरेडी चालू आहे हा इशारा तुम्हाला यामधून आपला देण्याचं काम होतं मित्रांनो त्यासाठी मिरिटलिस्टसाठी आपण व्हिडिओ बनवणार आहोत आजच्या संध्याकाळपर्यंत इव्हनिंगपर्यंत तुम्हाला आरोग्यसेवक या पदासाठी ज्यांनी ज्यांनी कमेंट्स केलेल्या आहेत त्या बऱ्याचशा कमेंट्स आपल्याकडे दीड दोन हजार कमेंट्स आलेले आहेत मित्रांनो तर त्या कमेंट्सचे त्यांनी ज्यांनी मार्क केलेले आहे त्यांचं आपण डिस्ट्रिक्ट वाईक वेगवेगळे वेग करणार आहोत ते हजार एक कमेंट्स आपल्याकडे आलेले आहेत सॉरी तर ते त्या कमेंट्समधून आपण प्रत्येक डिस्ट्रिक्ट आणि प्रत्येक कास्ट वेगवेगळे पर्सेंटेज करून त्याचा एक व्हिडिओ बनवणार आहोत जेणेकरून तुमचं नाव त्यामध्ये येऊ शकतं का आणि कुठल्या जिल्ह्यासाठी किती जागा होत्या कोणत्या याच्यामध्ये हे देखील तुम्हाला मी त्यामध्ये सांगणार आहे तो व्हिडिओ देखील पाहायला विसरू नका मित्रांनो संध्याकाळपर्यंत तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येऊन जाईल आणि अशाच प्रकारचे व्हिडिओंची नोटिफिकेशन येण्यासाठी आपलं जे ऑल इन वन चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवा शेजारी बेल आयकॉन आहे तिला क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल मित्रांनो आणि तुम्ही वेळ टू वेळ अपडेट राहाल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करू अजून जास्त मित्रांपर्यंत आनंदाची बातमी पोहोचवा आणि कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो